संगणकाच्या विकासाचे टप्पे. संगणकाच्या विकासाचे विविध टप्पे असून प्रत्येक टप्प्याला संगणकीय परिभाषेत जनरेशन असे म्हटले जाते. संगणकाच्या विकसनाची पहिली जनरेशन 1945 ते 1956. ज्या विशिष्ट कामासाठी संगणक वापरायचा असेल फक्त तेच काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या कृती संबंधी सूचना तयार केल्या जात. प्रत्येक संगणकामध्ये त्या संगणकाने कसे काम करायचे हे सांगणारा मशीन लँग्वेज नावाचा बायनरी कोडेड प्रोग्राम असायचा. यामुळे संगणकाचे प्रोग्रॅमिंग म्हणजे आज्ञाप्रणाली करणे अवघड बनत असे आणि त्याचे बहुपयोगित्व आणि वेग या दोन्ही गोष्टींवर मर्यादा येत असे. संगणकात व्हॅक्युम ट्यूब्सचा वापर असे, ज्यांच्यामुळे संगणकाचा आकार अवाढव्य होत असे. डेटा स्टोरेजसाठी मॅग्नेटिक ड्रम्सचा वापर होत असे. 1941 मध्ये जर्मन इंजिनियर कोनराड झूझ यांनी विमाने आणि क्षेपणास्त्रे यांचा आराखडा तयार करण्यासाठी Z3 हा संगणक बनविला. 1943 मध्ये ब्रिटिशांनी जर्मन सैन्याच्या सांकेतिक भाषेतील संदेश तोडण्यासाठी कोलोसस नावाचा संगणक गुप्तपणे तयार केला. हा सर्वसामान्य कामांसाठी नव्हता. 1943 मधील जॉन प्रेस्पर एकर्ट आणि जॉन डब्ल्यू मॉली यांनी विकसित केलेल्या इलेक्ट्रॉनिक न्यूमरिकल इंटिग्रेटर आणि कॉम्प्युटरमध्ये 18,000 व्हॅक्युम ट्यूब्स, 70,000 रेझिस्टर्स आणि 5 दशलक्ष सोल्डर केलेले जोडबिंदू होते. हा संगणक म्हणजे यांत्रिक उपकरणाचा एवढा मोठा भाग होता की त्याला 160 किलो वॅट्स एवढी वीज लागत असे. तो सर्वसामान्य कामांसाठी खूप वेगाने गणना करणारा संगणक होता. 1945 मधील वॉन न्यूमन याने तयार केलेल्या इलेक्ट्रॉनिक डिस्क्रीट व्हेरिएबल ऑटोमॅटिक कम्प्युटरमध्ये साठवलेले प्रोग्रॅम व डेटा या दोन्ही गोष्टी सामावण्यासाठी मेमरी होती. सर्वात महत्वाचे होते सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, म्हणजे एका स्त्रोतामधून सर्व संगणकीय क्रियांचे नियमन करणारे मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र होय. 1951 मध्ये युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कम्प्युटर हा संगणक रेमिंग्टन रँड यांनी बनवला. हा संगणकाच्या विकासातील प्रगतीचा फायदा करून घेण्याच्या दृष्टीने उपयोगी असा व्यापारी तत्वावर उपलब्ध झालेल्या पहिल्या संगणकांपैकी एक होता. संगणकाच्या विकसनातील दुसरी जनरेशन 1956 ते 1963. दुसऱ्या टप्प्यातील संगणकांमधील ट्रान्झिस्टर या घटकामुळे हे संगणक पूर्वीच्या संगणकांपेक्षा अधिक छोटे, वेगवान, अधिक कार्यक्षम आणि अधिक विश्वासार्ह बनले. सुरुवातीचे सुपर कॉम्प्युटर्स म्हणजे IBM चे स्ट्रेच व स्पेरी रँड यांचे लार्क हे पहिले मोठ्या प्रमाणावर निर्माण केले गेलेले संगणक. यातील साठवलेला प्रोग्रॅम आणि प्रोग्रॅमिंगच्या भाषेमुळे संगणकांच्या किमती कमी होण्याच्या दृष्टीने तसेच उद्योगधंद्यासाठी उपयुक्तता वाढण्याच्या दृष्टीने संगणकामध्ये अनुकूलता आली. व्हॅक्युम ट्यूबपेक्षा ट्रान्झिस्टरचा वापर ही जरी सुधारणा असली तरीही अजूनही मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होत असल्याने संगणकाच्या आतील नाजूक भागांचे नुकसान होतच होते. याच काळात अधिक चांगल्या हाय लेव्हल लँग्वेजेस, उदाहरणार्थ कोबोल कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज आणि फोर्ट्रान फॉर्म्युला ट्रान्सलेटर उदयास आल्या. आजपर्यंत त्यांचा उपयोग केला जात आहे. नवीन प्रकारची कार्यक्षेत्रे, प्रोग्राम तयार करणारे ॲनलिस्ट म्हणजे विश्लेषक आणि संगणक व्यवस्थेतील तज्ज्ञ, त्याचबरोबर संपूर्ण सॉफ्टवेअरचा उद्योग या दुसऱ्या टप्प्यांमध्ये सुरू झाला. संगणकाच्या विकसनातील तिसरी जनरेशन 1964 ते 1971. 1958 मध्ये जॅक किल्बी याने IC इंटिग्रेटेड सर्किट तयार केले. IC मध्ये क्वार्ट्सपासून बनवलेल्या छोट्या सिलिकॉन चिपवर 3 इलेक्ट्रॉनिक घटक एकत्रितरित्या बसवलेले असतात. त्यानंतर याहूनही अधिक घटक एकाच चिपवर बसवण्यात शास्त्रज्ञ यशस्वी झाले. या चिपला सेमी कंडक्टर असे म्हणतात. एकाच चिपवर अनेक घटक बसवता आल्यामुळे संगणकाचा आकार लहान करणे शक्य झाले. संगणक विकसनाच्या तिसऱ्या टप्प्यातील अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ऑपरेटिंग सिस्टमचा उपयोग याच काळात सुरू झाला. संगणकाच्या मेमरीचे नियंत्रण व नियोजन करणाऱ्या मुख्य प्रोग्रॅमबरोबरच इतर अनेक प्रोग्रॅम्स रन करणे या ऑपरेटिंग सिस्टममुळे शक्य झाले.
संगणकाच्या विकसनातील चौथी जनरेशन 1971 पासून आजपर्यंत. इंटिग्रेटेड सर्किट्स नंतर विकासाची पुढची एकच दिशा शक्य होती, ती म्हणजे चिपचा आकार, म्हणजेच लार्ज स्केल इंटिग्रेशन, अर्थात एकाच चिपवर शेकडो घटक बसवणे. 1980 दशकात VLSI व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशनमुळे लक्षावधी घटक एकाच चिपवर बसवणे शक्य झाले. ULSI अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशनमुळे हीच संख्या काही दशलक्षांपर्यंत वाढली. 1971 विकसित केल्या गेलेल्या इंटेल 4004 इंटिग्रेटेड सर्किट्सने आणखी एक पुढचा मोठा टप्पा गाठला, तो म्हणजे संगणकाचे सर्व घटक सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, मेमरी आणि इनपुट आउटपुट नियंत्रक अत्यंत छोट्या सेमीकंडक्टर चिपवर बसवले होते. पूर्वी प्रत्येक कामाच्या गरजेनुसार इंटिग्रेटेड सर्किटचे वेगवेगळे उत्पादन करावे लागे. आता मात्र एकाच प्रकारच्या मायक्रोप्रोसेसरचे उत्पादन करून त्याच्यापासून कितीही वेगवेगळ्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी प्रोग्रॅम करणे शक्य झाले आहे. लवकरच मायक्रोवेव्ह ओव्हन्स, दूरचित्रवाणी संच, इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टीम असलेली वाहने यासारख्या वस्तूंमध्ये मायक्रोप्रोसेसरचा वापर सुरू झाला. 1981 IBMने त्यांचा पहिला पर्सनल कम्प्युटर घर, ऑफिस आणि शाळांमध्ये वापरण्यासाठी बाजारात आणला. लॅन, लोकल एरिया नेटवर्कसारखे थेट वायरिंग अथवा दूरध्वनीच्या तारांच्या माध्यमातील ही नेटवर्क्स प्रचंड प्रमाणात पसरू लागली. संगणकाच्या जागतिक महाजालाच्या, उदाहरणार्थ इंटरनेटच्या माध्यमातून माहितीच्या एकाच जाळ्यात जगभरातील संगणक जोडले गेले. संगणकाच्या विकसनातील पाचवी जनरेशन, आजचे आणि भविष्यातील संगणक. संगणक विकासाच्या पाचव्या टप्प्याची व्याख्या करणे थोडेसे अवघड आहे, कारण या टप्प्याची ही सुरुवातच आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातील वेगवान प्रगती बघता या कृत्रिम बुद्धिमत्तेचा संगणक तंत्रज्ञानातील समावेश ही पाचवी जनरेशन म्हणता येईल. अभियांत्रिकीच्या तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे संगणक आता तोंडाने उच्चारलेल्या सूचनांचा स्वीकार करू शकतो, त्याचप्रमाणे माणसासारखी कारण मीमांसाही करू शकतो. परकीय भाषांचा अनुवाद करण्याची क्षमताही पाचव्या टप्प्यातील संगणकांमध्ये काही प्रमाणात आहे. पाचव्या जनरेशनच्या संगणकांची निर्मिती करण्यासाठी संगणकीय रचना आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा एकत्रितपणे मोठा हातभार लागत आहे. पॅरलल प्रोसेसिंग, वॉन न्यूमनच्या एका सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या सिस्टमच्या रचनेला पर्यायी अनेक CPU एकत्रित क्षमतेची उपलब्धी झाली आहे. सुपरकंडक्टर तंत्रज्ञान, अत्यंत कमी किंवा जवळजवळ शून्य विद्युतरोधामुळे माहिती वहनाचा वेग खूपच सुधारला आहे.